नमस्कार, सोनेरीक्षण या कार्यक्रमात आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. लग्न, लग्न म्हणजे एक मंगल घटिका. लग्न म्हणजे दोन जीवांचं एकत्र येणं. लग्न आपल्या आयुष्यातलं एक अतिशय महत्त्वाचं वळण, अर्थात आपल्या आयुष्याची गाडी एकदम लग्नाच्या स्टेशनला जाते. मध्ये अनेक स्टेशन्स लागतात, नाही का? आणि हा प्रवास खूप गमतीचा असतो. म्हणजे किशोरवयाची मुग्धता घेऊन यौवनाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या मुलीसुद्धा किती पटकन बदलतात, किती आपोआप बदलतात, आणि त्यांचं हे बदलत जाणं पाहणं फार सुंदर असतं. म्हणजे अजूनही लहानपणीचा हट्टी स्वभाव कायम असतो, पण हट्ट मात्र बदललेले असतात. आता हट्ट चॉकलेट आईस्क्रीमसाठी नसतात, मग कशासाठी असतात? चला ऐकूया. मोर नाच रहा आई मला निसव शालू नवा, आई मला निसव शालू नवा. पदरावरती जर तारीचा मोर नाच रहा आई मला निसव शालू नवा, आई मला निसव शालू. डोळ्यात रेखिने काजळ मऊ झोंबते, कानात घातले लोलक मी लोंबते. फिर फिर कुठल्याही गोष्टीच्या पहिलेपणाची नवलाई काही औरच असते, आणि त्यातही पहिलं प्रेम आणि पहिल्या प्रेमाची ती पहिली भेट निश्चितच आयुष्यभर लक्षात राहणारी असते, अत्यंत संस्मरणीय. या पहिल्या भेटीत नेमकं काय होतं? म्हणजे गप्पा वगैरे, एकमेकांचे स्वभाव कळणं. छेछे अहो, या तर खूप पुढच्या गोष्टी झाल्या. पहिल्या भेटीत खरं तर फक्त नजरेला नजर भेटते. अजून कदाचित एकमेकांची नावंसुद्धा कळलेली नसतात, पण माझ्या आयुष्याचा साथीदार हाच असा हृदयाने कौल मात्र दिलेला असतो. काय गंमत आहे बघा, म्हणजे डोळ्यांना डोळे भेटतात, डोळे खाली झुकतात, पापण्या झुकतात, डोळे पाणावतात, डोळे हसरे होतात. डोळेच मनातलं हृदगत डोळ्यांना सांगतात. सगळं काही डोळ्यांनी होतं, आणि आम्ही मात्र म्हणतो प्रेम आंधळं असतं. असो, आपण ऐकूया पहिल्या प्रेमातल्या या नजरभेटीचं हे सुंदर गाणं. पहली नजर में कैसा जादू कर दिया, तेरा बन बैठा है मेरा जिया. वो जाने क्या होगा, क्या होगा क्या पता, इस पल को मिलके आज ही ले जरा. मैं हूँ यहाँ, तू है यहाँ, मेरी बाहों में आ अभी जा. वो जा रे जा, दोरो जा, मेरी बाहों में आ भूल जा. वो जा रे जा, दोरो जा, मेरी बाहों में आ भूल जा. Baby I love you, baby I love you, baby I love you, baby I love you so. नजरभेटीनंतर मग एकमेकांची ओळख होते, मग एकमेकांना वचनं दिली जातात, घरातल्या मोठ्यांची परवानगी घेतली जाते, आणि मग कुठे लग्न ठरतं. अर्थात या सगळ्या पायऱ्यांमध्येही सगळ्यात महत्त्वाची पायरी तिचा होकार मिळवणं.
मंगेश पाडगावकरांची एक फार सुंदर कविता आहे. एक दिवस चंद्र सूर्य तारे वारे सगळं मनात साठवलं. एक दिवस चंद्र सूर्य तारे वारे सगळं मनात साठवलं. थरथरणाऱ्या हातांनी तिला पत्र पाठवलं. आधीच माझं अक्षर कापरं त्या दिवशी अधिकच कापलं. रक्ताचं तर सोडाच राव, हातामधलं पेन सुद्धा होतं तापलं. पोस्टात पत्र टाकल्यानंतर आठवलं, पत्रावर तिकीटच नव्हतं लावलं. पोस्टात पत्र टाकल्यानंतर आठवलं, पत्रावर तिकीटच नव्हतं लावलं. सांगायचा मुख्य मुद्दा, पत्र तिला मिळालं तरी सुद्धा. सांगायचा मुख्य मुद्दा, पत्र तिला मिळालं तरी सुद्धा. तुम्हाला सांगतो राव, पोस्टमन तो प्रेमात पडला असला पाहिजे. तुम्हाला सांगतो राव, पोस्टमन तो प्रेमात पडला असला पाहिजे. त्याचा सुद्धा जीव कुठेतरी जडला असला पाहिजे. मी तिला विचारलं, तिने लाजून होय म्हटलं. मी तिला विचारलं, तिने लाजून होय म्हटलं. माझ्या मनात सोनेरी गाणं गिरक्या घेत नाचत सुटलं. खरंच हे असं प्रेमाचं सोनेरी गाणं गुणगुणणं हा किती सुंदर अनुभव आहे नाही. एकमेकांना त्यांच्या प्रेमाला एकदा होकार दिला की मग मात्र क्षणाचा सुद्धा विरह सहन होत नाही आणि मग तिच्याकडून सुद्धा संदेश येऊ लागतात. प्रेम संदेशाचं असंच हे छानसं गाणं. प्रेम करणाऱ्या लोकांच्या काही गोष्टी फार विलक्षण असतात. म्हणजे मला सांगा, आता हे विरह विरह यातना या सगळ्या गोष्टी कालबाह्य आउटडेटेड व्हायला हव्यात की नाही. अहो, कनेक्टेड जगात राहणारे लोक आहोत आपण. आजकालच्या या व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर या सगळ्या जमान्यामध्ये एकमेकांशी कायम संवाद साधत असताना कुठला आलाय विरह आणि कसलं काय. पण नाही, प्रेमात मात्र आजही तो विरह तसाच आहे आणि त्या विरह यातनासुद्धा जीवाला तितकाच त्रास देतात. ऐकूया या विरहाचंच अगदी अलीकडचं एक फ्रेश गाणं.
झालं, लग्न ठरलं की लगेच लगीन घाई सुरू होते. मग काय, खरेदी आमंत्रणं नुसती धमाल चालू असते. पण लग्नाकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन मात्र वेगळा असतो. म्हणजे मुलीच्या वडिलांना रस असतो ते मुलाचं घर कसं आहे, आपल्या तोला मुलाचं आहे ना, मुलगी सुखात राहील ना हे बघण्याकडे. तर मुलीच्या आईला मुलाचं रूप छान आहे ना यात इंटरेस्ट असतो. आणि बाकीच्या वराडी मंडळी तर त्यांना खरा इंटरेस्ट असतो तो धमाल करण्यात आणि उत्तम जेवणावरती ताव मारण्यात. आता यामध्ये मुलाचे मित्रसुद्धा आले. बघा, म्हणजे आपला मित्र दुल्हा झालाय, नवरा झालाय, याचा आनंद त्यांना आहेच, पण त्याचबरोबर एक वेगळी चिंता सुद्धा सतावतीये. कुठली? चला ऐकूया. मेरी बुलबुल दे दे हाय, मैं भी हंसूं खिल खिल के, मेरा यार बना है दूल्हा और फूल खिले हैं दिल के. अरे मेरी भी शादी हो जाए, दुआ करो सब मिलके. मेरा यार बना है दूल्हा और फूल खिले हैं दिल के. अरे मेरी भी शादी हो जाए, दुआ करो सब मिलके. आज की खुशियां देख के मेरा दिल पीले अंगराई, मेरे भी घर हो धूम धड़क का और बजे शहनाई. मैं भी सेहरा बाग के बैठूं बीच भरी महफिल के. मेरा यार बना है दूल्हा और फूल खिले हैं दिल के. हर मेरी भी शादी हो जाए, दुआ करो सब मिलके. म्हणतात ना, शादी का लड्डू, जो खाए वो भी पचता है, जो ना खाए वो भी पचता है. अहो, लग्न कसंही करा, अरेंज मॅरेज करा, लव मॅरेज करा, कसंही करा, पण लग्नानंतर काही दिवसांनी काय साक्षात्कार होतो? माझा चॉईस चुकला. अहो, हे असं व्हायचंच. पण या सुखद दुःखद धक्कादायक कशाही कॅटेगरीत टाका, या साक्षात्काराचं सुद्धा गाणं होऊ शकतं. नाही ना विश्वास बसत आहे? चला ऐकूया. ॐ मङ्गलं भगवान् विष्णुं मङ्गलं गरुध्वज मङ्गलं पुनरीकाक्षं मङ्गलायतनो हरि मङ्गलं भगवान् विष्णुं मङ्गलं गरुध्वज. नागिन जैसी जुल्फें थी अब पूरी नागिन वो, हाँ उसने मुझको आती एवरी डे थी. चांद कभी अब तारे दिखलाती है एवरी डे थी. जान मेरी अब जान जलाती है जी एवरी डे. तेवर बन गए जेवर जिस दिन से कर आई वो, चलती मैडम खाता ठोकर में और अप्पा मेरे बाहर साहिब कर पे नौकर में. देखो जी कैसे रिंग मास्टर से बन गया जोकर में. मैं इसका मन मोहन, मैं अपने नाम पे भी हक लाया. ओ पापे ब्याह करके, ओ पापे शादी करके पछताया. मैं ब्याह करके, ओ पापे शादी करके पछताया. मैं ब्याह करके. Good for nothing. ओ राजा हो महाराजा कोई हो चाहे सुल्तान, टीवी से डरना जरूरी है. ये रूठ गई तो रामायण में जैसे के कई है. अब तो ये मेरी लाइफ महाभारत सी हो गई है. पंटन छोड़ो उसकी बीवी चलता फिरता पेट, पिट पिट के ही नीला पड़ गया मैं. है घर में आके जाले साफ करता स्पाइडर मैन. वो हल्के है नंगा कपड़े फाड़े बीवी दिन और रात. ऊपर नहीं कोई भी,
आशिक